नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी। मुरबाड बारवी धरण आणि मुरबाड नदीतील मासे गेले शासकीय संशोधनासाठी तपासणीला। मुरबाड बारवी धरण आणि मुरबाड नदीतील गोड्या पाण्यातील मासे ही गेले 2 वर्षापासून एका वेगळ्याच जंतुसंसर्गाच्या प्रादुर्भावाने ग्रस्त असल्याने अनेक माशांच्या आज जवळजवळ 4 ते 6 इंच लांबीचे आणि रंगाने लाल सफेद धाग्याच्या आकाराचे जंतू माशांच्या शरीरात घर करून असल्याचं आढळून आले। मासे खाणाऱ्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले। अनेक गोड्या पाण्यातील मासे विक्रेत्यांमध्ये आणि ग्राहकांमध्ये वाद निर्माण होत होते, त्यामुळे गरीब मासे विक्रेता हा हतबल झाला होता। परंतु ह्या जंतूचे निदान, योग्य विल्हेवाट आणि माशांना होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारी यंत्रणेशी फिशरीज संस्थेशी सतत संपर्क आणि पाठपुरावा करून समाजसेवक अनिल सकट यांनी अनेक संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून शुक्रवारी मत्स्य विभागातील अधिकारी तांडेल मॅडम आणि सहाय्यक देवकते यांनी प्रत्यक्षात बारवी धरणातील मासेमारी होत असलेल्या विविध जागेवर जाऊन विविध प्रकारच्या माशांचे ताजे नमुने पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले। याच निरीक्षणासाठी मत्स्यजीव शास्त्रज्ञ यांच्याकडे हे घेऊन गेलेत। या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब भालेराव, समाजसेवक अनिल सकट आणि जागरूक युवा वर्ग उपस्थित होता। शासनाकडून लवकरात लवकर ठोस उपाययोजना करण्यात येईल असं आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी।